आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला असं एक नवीन पीक सांगणार आहोत की ज्याने तुम्ही मात्र नव्वद दिवसामध्येच पाच लाख रुपये कमवू शकता हे पीक इतकं जबरदस्त आहे की याला खतासाठी एक रुपयासुद्धा सुद्धा खर्च येत नाही तसेच याला कुठलंही औषध सुद्धा फावरायची गरज येत नाही कारण की याला कुठलाच रोग सुद्धा त्या ठिकाणी येत नसतो आणि हे तर सोडाच याला कुठलं वन्य प्राणी सुद्धा याला खाण्याचा प्रयत्न करत नाही कारण की त्याला इतका जबरदस्त त्याला उग्र वास येत असतो व त्यामुळेच याचं नुकसान होण्याची सुद्धा काळजी नाहीये या पिकाची एक खासबात तर अशी आहे की याचं जर उत्पादन तुम्ही व्यवस्थितपणे घेऊ शकला तर कदाचित तुमच्या घरी येऊन सुद्धा ती कंपनी हा माल पाहिजे त्या भावात घेऊन जाऊ शकते तर त्यामुळेच ह्या इतक्या डिमांड असलेल्या पिकाविषयी आम्ही आज डिटेल व्हिडिओ घेऊन आलो आहोत व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे पिकाची लागवड त्या ठिकाणी कशी करायची याचा वापर नेमकं कुठे होत आहे काय याची डिमांड इतकी वाढलेली आहे हे तर सांगणारच आहोत पण व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला याची बियाणे कुठून त्या ठिकाणी मिळवायची त्याचबरोबर कंपनीबरोबर कसा संपर्क साधायचा की जेणेकरून तुम्हाला मार्केटपेक्षा जास्तीत जास्त भाव मिळू शकेल तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर शेतकऱ्याला नवनवीन माहिती देणाऱ्या किसान हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा नव्वद दिवसात कोणत्याही खर्चाशिवाय आणि कोणत्याही जमिनीत पाच लाख रुपये कमवून देणाऱ्या एका नवीन पिकाविषयी माहिती आम्ही इथून पुढे देत आहोत तर सर्वप्रथम या पिकाचं नाव आपण जाणून घेऊया तर या पिकाचं नाव आहे चिया सीडचं पीक आता मित्रांनो चिया सीड हे सर्वप्रथम मेक्सिको अमेरिका इथे केलं जात असायचं पण भारतामध्ये बऱ्याच काळापासून त्याच्यात प्रयोग चालू झाले आहे पण मध्य प्रदेशमध्येच याची थोडेफार प्रमाणात शेती होत आहे महाराष्ट्रात अतिशय कमी किंवा नगण्य ठिकाणीच याची शेती केली जाते मग आता सर्वप्रथम पाहूयात की याला इतका भाव का मिळतो आहे याची इतकी डिमांड का वाढलेली आहे तर मित्रांनो एका दृष्टीने बघायला गेलं तर जगातलं सगळ्यात चांगलं हे अन्न आहे किंवा याला सुपर फूडसुद्धा म्हटलेलं आहे कारण की मित्रांनो दुधापेक्षा तिप्पट याच्यामध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे हाडे मजबूत होतात दात मजबूत होतात आणि सगळ्यात महत्वाची याची जर उपयोग आज असेल तर तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी याचा सगळ्यात जास्त वापर होतो मित्रांनो मात्र दहा ग्रॅम बिया सकाळी उपाशीपोटी पाण्यात जरी घेतल्या तर पाच ते दहा किलो वजन अगदी काही महिन्यातच त्या ठिकाणी कमी झालेलं निदर्शनास आलेलं आहे आणि तसेच आधुनिकी काळामध्ये आपल्याला जे नवीन आजार त्या ठिकाणी चालू झाले आहे मग त्यामध्ये बी पीचा त्रास असेल डायबिटीज असेल हृदयरोग असेल तर याच्यावर सुद्धा रामबाण उपाय हे चिया सीड आज मी उपलब्ध आहे मग म्हणूनच ॲमेझॉन सारख्या वेबसाईटवर अगदी हजार हजार रुपये किलोपर्यंत याच्या तुम्हाला किमती पाहायला भेटू शकतात मग आता सर्वप्रथम पाहूयात की चिया सीडच्या शेतीसाठी जमीन कशा पद्धतीची असायला पाहिजे तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर याला कुठल्याही प्रकारची जमीन चालू शकते मग ती तुमची जमीन हलकी असू द्या मध्यम किंवा भारी स्वरूपाच्या असू द्या कोणत्याही जमिनीत अगदी सहजपणे हे येत असतं मग आता याच्यासाठी काय तयारी आपल्याला करावी लागते तर सर्वप्रथम आपलं रान नांगरणे चांगली मशागत करून घेणे याच्यासाठी जे ते गरजेचं असतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याला जे काय खतं आहे तर याला एक कुठल्याही प्रकारचं खत त्या ठिकाणी लागत नाही तसेच कुठल्याही औषध सुद्धा फवारावं हो त्या ठिकाणी लागत नाही फक्त पाणी देणे आणि तण काढणे एवढं एक मात्र काम याच्यामध्ये आपल्याला करावं हो लागत असतं मग आता पाहूयात की याची लागवड नेमकं कशी करायची असते तर याची तुम्ही पेरणी करू शकता तर याची पेरणी करण्यासाठी साधारणपणे अठरा इंचावर तुम्ही याची पेरणी करायची असते पेरणी यंत्र वापरून सुद्धा तुम्ही याची पेरणी करू शकता जे आपण कांद्यासाठी जे काय यंत्र वापरतो तर त्या पेरणीयंत्राद्वारे अठरा इंचाच्या साधारणपणे अंतरावर तुम्ही याचं हे करायचं असतं आता पाहूयात की याचं उत्पादन नेमकं कधी चालू होतं तर आता ही लावल्यापासनं साधारणपणे नव्वद दिवसापासून एकशे दहा दिवसापर्यंत याची वाढ अगदी जोमात होत असते आणि जवळपास एकशे दहाव्या दिवशी याच्यामधनं उत्पादन त्या ठिकाणी काढू शकता बिया त्या ठिकाणी जमा करून तुम्ही त्या ठिकाणी विकू शकता मग आता पाहूयात की याची लागवड नेमकं कुठल्या महिन्यात करायला पाहिजे किंवा याच्यासाठी चांगला लागवडीचा काळ कुठला आहे तर बऱ्याच ठिकाणी याच्या वेगवेगळ्या मोसमामध्ये याची लागवड केली जाते पण महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दोनच महिन्यामध्ये हा लागवडीसाठीचा चांगला काळ आहे मग आता आधी सांगितल्याप्रमाणे याच्यावर कुठलेही रोग येत नाही कारण की याचे जे काही पानं असते तर त्याला थोडासा उग्रवास असतो मग त्या उग्रवासामुळे याच्यावर कुठल्याही प्रकारच्या किडी आळ्या वगैरे त्या ठिकाणी येत नाही आणि आप आपसुकच त्यामुळे कुठलेही औषधसुद्धा फवारण्याची गरज नसते तसेच कुठलेही बुरशी मारण्याची याच्यावर गरज नसते त्याचबरोबर याच्या उग्रवासामुळे अजून एक असा फायदा होतो की याच्यावर कुठल्याही वन्यप्राणी मग ते ढोकर असू द्या हरिण कुठल्याही प्रकारचं वन्य प्राणी असू द्या तर तोसुद्धा याला खाण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे ते नुकसानसुद्धा होण्याची इच्छा हे गरज येतच नाही दुसरी गोष्ट त्याचं जर खताचं बघायला गेलं तर खतासाठी आता एकदमच झिरो खत असं न म्हणता आपल्याला जे काही नॅचरल खतं आहेत मग शेणखत असेल गांडूळ खत जे उपलब्ध खतं असेल तर त्याचं थोड्याफार प्रमाणात आपल्याला लागतं पण जे काही आपण खते बाकीच्या पिकांना देतो तेवढ्या खतांची गरज याच्यामध्ये नसते मग आता पाहूयात की याच्यासाठी एकरी किती बियाणे लागतात आणि त्याचबरोबर बियाणे कुठून मागवायचे आहेत आणि व्हिडिओच्या शे शेवटच्या पाठमध्ये आपण पाहूयात की याचं एकरी उत्पादन किती निघतं आणि नफा किती होत असतो मग आता याचं जे काय बियाणं आहे तर ते हर्बल कंपन्यांमधनं तुम्ही घेऊ शकता आता जसं पुण्याची तृप्ती हर्बल कंपनी आहे तर इथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर मी काही लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर साधारणपणे याचा पंधराशे रुपयेपासून दोन हजार रुपये किलोपर्यंत याचा त्या ठिकाणी बियाणांचा रेट असतो मग एक, एक एकरामध्ये जवळपास अडीच किलो बियाणे आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात मग मग आता ही याला पाणी कशा पद्धतीनं द्यायचं असतं याला पाणी तुम्ही स्प्रिंकलर पद्धतीनं सुद्धा देऊ शकता किंवा ओपन फ्लड इरिगेशनमध्ये सुद्धा तुम्ही याची पाणी देण्याची पद्धत वापरू शकता कारण की या पिकाची उंची थोडीशी जास्त वाढते म्हणजे अगदी पाच ते सहा फूट उंची या पिकाची होत असते मग आता पाहूयात याचं उत्पन्नाचं गणित आता एकरी जवळपास आठ ते दहा क्विंटलपर्यंत याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पादन होत असतं मग आता याचं मार्केटचा रेट जर बघायला गेलं तर साधारणपणे याचा मार्केटचा रेट हा थोडासा आपल्याला ॲव्हरेजच त्या ठिकाणी जरी आपण हिशोबात धरला तर साधारणपणे एक दोनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत याचा मार्केटचा रेट त्या ठिकाणी भेटू शकतो पण जर आपण ॲमेझॉनवर त्या ठिकाणी जर बघितलं तर अगदी आठशे ते हजार रुपये किलोपर्यंतसुद्धा याचा भाव तुम्हाला बघायला भेटू शकतो पण जर एक ॲव्हरेज जरी आपण त्या ठिकाणी तीनशे रुपये जरी भाव धरला आणि दहा क्विंटल हे ॲव्हरेज जरी आपण एकरी उत्पादन जरी धरलं तरी जवळपास तीन लाख रुपये त्या ठिकाणी होऊ शकतात पण जर आता ॲमेझॉनवर स्वतःचं ब्रँडिंग करून तुम्ही जर विकायला गेलात कारण की भारतामध्ये याची ला तर अगदी दहा लाख रुपयेपर्यंतसुद्धा तुम्ही याच्यामधनं कमाई करू शकता